जय भीम नमो बुद्धाय। मी रूपाली जाधव द ग्रेटेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। 25 जानेवारी 1949 संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेत भाषण झालं आणि या भाषणात बाबासाहेबांनी भारत राष्ट्र म्हणून कसा असेल, आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य काय असतील, त्याचप्रमाणे संविधानाचं अस्तित्व आणि लोकशाही प्रणालीवर त्यांनी भाष्य केलं होतं आणि या भाषणातून बाबासाहेबांची देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीही आपल्याला दिसून येईल। तसंच देशातील जनतेसाठी आणि देशासाठी बाबासाहेबांनी काही इशारे दिले होते, म्हणजे भविष्यातील भारताबाबत बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली होती। काय होती ती चिंता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। 26 जानेवारी 1950 भारतात संविधान लागू करण्यात आलं। संविधान लिहिलं कोणी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली। संविधान लिहिताना बाबासाहेबांना आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेता आले नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होऊन 6 डिसेंबर 1956 त्यांचे महापरिनिर्वाण झाले। तरीही 26 जानेवारीच्या दिवशी काही शिक्षक विद्यार्थ्यांना खरी माहिती देत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करायला सांगत नाही, हे केवढे मोठे दुर्दैव आहे। 26 जानेवारी 1950 भारत देश हा प्रजासत्ताक झाला, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार देऊन त्या मताच्या आधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली। स्वातंत्र्यपूर्वी भारतात राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे, परंतु प्रजासत्ताक दिनापासून राजा हा मताच्या पेटीतून निघतो। एवढ्या मोठ्या परिवर्तनाच्या जनकाचे आपण 26 जानेवारीच्या दिवशी जयघोष करीत नाही हे खेदजनक आहे। बाबासाहेबांनी भारत देशातील जनतेसाठी काही इशारे दिले होते, ते काय होते ते जाणून घेऊया। 26 जानेवारी 1950 लोकशाहीवादी देश बनेल, त्या दिवसापासून भारतात लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेले सरकार अस्तित्वात येईल, असं बाबासाहेब म्हणाले होते। भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की पुन्हा आपलं स्वातंत्र्य गमावून बसेल, माझ्या मनात येणारा हा दुसरा प्रश्न आहे आणि हा सवालही पहिल्या प्रश्नाएवढा चिंताजनक आहे, असंही बाबासाहेब म्हणाले होते। आज आपलं मानस अलोकशाहीवादी आहे, तर आपली राज्यप्रणाली ही लोकशाहीवादी आहे। अशावेळी भारतातील लोकांचा आणि राजकीय पक्षांचा भविष्यातील व्यवहार कसा असेल हे कसं सांगता येईल, असा सवालही त्यांनी केला। सर्व भारतीयांनी आपल्या देशाला धर्म आणि पंथापेक्षा पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, पंथाला देशावर ठेवू नये, हे सर्व समस्यांचे उत्तर आहे। राजकीय पक्षांनी देशापेक्षा पंथाला अधिक महत्त्व दिल्यास आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतं, किंबहुना ते संपुष्टात येऊ शकतं, अशी त्यांनी भीती व्यक्त केली होती। त्यामुळेच त्यांनी संविधान सभेत भविष्यातील भारतावर चिंता व्यक्त केली होती। त्यामुळे त्यांनी एक आणखी महत्त्वाची गोष्ट ती अशी सांगितली होती की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही। तसंच संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगलं ठरवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता। त्यामुळे भारत देशातील प्रत्येक नागरिकाने आपलं महत्त्व काय आहे ते ओळखून जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे, कारण की भारताचं संविधान ही भारताची शान आहे,